जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नकोडा येथील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक संकलनाचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. रिकाम्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये प्लास्टिक पिशवी, चॉकलेट बिस्किट इत्यादींचे रॅपर भरण्याचा हा या उपक्रमातून ज्ञानार्जनाचा अनोखा प्रयोग आता ग्रामपंचायत परिसरात चर्चेचा ठरला आहे. या विद्यार्थ्यांचे गावकरी कौतुक करीत आहे. शासनाने आता नवीन शिक्षण पद्धती आणण्याचा विचार सुरू केला आहे. उपक्रम व मातृभाषेतून शिक्षण झाले तर मुलांच्या बुद्धीचा विकास झटपट होतो असे मत शिक्षण तज्ज्ञांनी अलीकडे मांडले असताना शासन या तत्वावर कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांना सर्व बाबतीत ज्ञान संपन्न करून विकसित करण्याची जबाबदारी प्रथमतः प्राथमिक शाळेतील शिक्षकांची आहे. यात पर्यावरण संरक्षण हा विषय देखील महत्त्वाचाच आहे. त्यामुळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नकोडा येथील सहाय्यक शिक्षिका श्रद्धा विघ्नेश्वर भुसारी यांनी शक्कल लढवीत विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान समजावून प्लास्टिक संकलनासाठी प्रोत्साहित केले. रिकाम्या प्लास्टिक बॉटलमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, चॉकलेट बिस्किटचे रॅपर भरून ते कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीला दिले तर गाव प्लास्टिक कचरामुक्त होऊ शकते हे पोटतिडकीने समजावून सांगितले. आणि बघता बघता हे विद्यार्थी प्लास्टिक बाटली बंद करून आणून देऊ लागले. उपक्रमातून प्लास्टिक संकलनाची व पर्यावरण रक्षणाची ही कल्पना आता पालकात ही रूढ होत आहे.